भाजपच्या शहराध्यक्षपदी अखेर पक्षानं तरुण चेहऱ्याला संधी दिली. गिरीश पालवे यांच्या रूपानं भाजपनं शहराध्यक्षपदी निवड करून सानप यांच्याकडून पदभार काढून घेतला. गेल्या 4 वर्षांपासून शहराध्यक्ष पदावर नाशिक पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप हे कारभार पाहत होते. 2 दिवसापूर्वी सायंकाळच्या सुमारास भाजपच्या नूतन शहराध्यक्षपदी गिरीश पालवे यांची निवड झाल्याचं प्रदेश पातळीवरून जाहीर करण्यात आलं. काल भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात शहराध्यक्ष पदाची सूत्रे गिरीश पालवे यांनी स्वीकारली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, चिटणीस लक्ष्मण सावजी, आमदार तथा मावळते शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, स्वीकृत नगरसेवक प्रशांत जाधव, भाजपचे पदाधिकारी नाना शिलेदार, जुन्नरे आदी उपस्थित होते. शाला आणि पुष्पगुच्छ देऊन मावळते शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आपल्याकडे असलेला शहराध्यक्ष पदाचा कारभार गिरीश पालवे यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान या पदभार समारंभाला भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. या शहराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये अनेक जण इच्छुक होते, मात्र वरिष्ठांनी शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले गिरीश पालवे यांच्या नावाला संमती दिली. गिरीश पालवे यांच्या निवडीनं भाजपनं उमद्या नेतृत्वाला संधी दिल्यानं अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी या पदभार समारंभाला उपस्थित राहून गिरीश पालवे यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. कमी वेळात भाजपनं शहराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिल्यानं मावळते शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पक्षवाढीसाठी तसेच आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराध्यक्ष गिरीश पालवे यांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली. तू काम केलं तू नक्की मोठावशी, तुला पुढे बशीला लावायची गरज पडणार नाही किंवा कोणाचा चक्र लावायची गरज पडणार नाही. त्याविषयी दिलेले शब्द आज पंतय आहेत आणि नाहक काका आहेत, परंतु तेव्हापासून पार्टीचं काम प्रामाणिकपणे करण्याची सुरुवात केली आणि पार्टीने जे जे काही आदेश दिले, जे काही सूचना दिल्या, पार्टीचे एकत्र असल, आपल्या मनाच्या बरोबर असल किंवा मनाला एखादा विषय आपल्याला पटत नसत, पण आपल्याला पार्टीने आदेश दिलेला आणि पार्टीने सांगितलेलं काम आपल्याला करायचं आहे. पदभार स्वीकारतेवेळी नूतन शहराध्यक्ष गिरीश पाल यांनी पक्षश्रेष्ठीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून विधानसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर जोर दिला जाईल अशी स्पष्टोक्ती केली. आपल्या पुढे ताबडतोब जे आव्हान आहे ते विधानसभेचं आहे आणि सावजी साहेबांनी आणि अध्यक्ष सानप साहेबांनी यांनी इच्छा व्यक्त केली की ज्या विधानसभा आपण लढतोय त्या आपण जिंकणार आहे, परंतु त्याचं मताधिक्य वाढवणं, जास्तीत जास्त मतांचं रूपांतर करणं व विजय मिळवणं हे पुढच्या टीम पुढं, म्हणजे आम्ही सर्व आणि समोरचे सर्व सर्व कार्यकर्ते हे सर्वांपुढे हे आव्हान आहे की पुढच्या विधानसभेला जास्तीत जास्त मतांनी, जास्तीत जास्त मताधिक्यांनी आपले सर्व उमेदवार आपल्याला निवडून आणायचे हे आपलं पहिलं लक्ष आहे. त्यानंतर आपल्या ताब्यात जी महापालिका नाशिकच्या सुज्ञ नागरिकांनी दिली आहे तिचाही जो कारभार चालू आहे, लोकांच्या ज्या अपेक्षा आहे ते पुढील कालावधीत ज्या काही राहिले कामं तेही आपल्याला पुरे करायचे व पुढे त्या निवडणुकीला आपल्याला परत सामोरं जायचं आहे. हे असे सगळे आव्हानं असताना प्रदेशांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर जी जबाबदारी दिली आहे, माझी जी निवड केली आहे त्या मी निवडीबद्दल मी पक्षाचा आभारी आहे, ऋणी आहे. मी ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करीन, मी जे काम मला पक्ष देईल ते मी पार पाडील व अत्यंत चांगल्या रीतीने संघटनेला मजबूत करण्याचा प्रयत्न करेन. बाळासाहेबांनी सांगितलं की आता जी संघटना आहे ती सर्वोत्कृष्ट आहे आपली, पण त्यांनी अपेक्षा व्यक्त केली का त्याच्याही पुढे तुला संघटना घेऊन जायची आहे. आम्ही सर्व तुझ्याबरोबर आहे. त्यांना माझी 3 अध्यक्ष होते, मला अजून 4 अध्यक्ष, आता ते माझे अध्यक्ष अजून ते माझ्याबरोबर, म्हणजे माझी ताकद वाढली आणि कार्यकर्त्यांचा उत्साह, तसेच आता जे काही केंद्रात सरकार आलं त्या सरकारमुळे लोकांचा आपल्यावर वाढलेला विश्वास आपल्याला माहिती आहे, आपल्याला तो दिसला आहे. निर्णय निकालानंतर आपल्याला कळलं की 302 जागा आल्या. आधी आपल्याला थोडं कमी कमी होईल असं वाटत होतं, थोडी कार्यकर्त्यांना पब्लिकला जनतेला चिंता होती, पण आपल्याला ज्या काही जागा आल्या त्यावरून जनतेचा विश्वास वाढल्याचं दिसलं, त्यामुळे ते आपल्याला तो जनतेचा विश्वास सांभाळायचा आहे. केंद्र, राज्य तसेच पाठोपाठ नाशिक महानगरपालिकेतही भाजपची सत्ता आहे.
त्यामुळे नूतन शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासमोर विरोधकांचं मोठं आव्हान असणार आहे. या पदभार समारंभाला भाजपच्या अनेक निष्ठावंतांनी उपस्थित राहून गिरीश पालवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.